शक्कर का ट्रक लेकर आए ट्रक चालक और उसके साथीदार को सोमवार की रात सरेपटका पुलिस स्टेशन की हद में तीन अज्ञात लूटरों ने लूट लिया है। उनके पास से कैश, सोने की बाली और मोबाइल लेकर आरोपी फरार हो गए। सोमवार को जरीपटका पुलिस स्टेशन की हद में आने वाले मार्टिन नगर में शक्कर का ट्रक खाली कर रहे ट्रक चालक और उसके साथीदार को आरोपी ने लूट लिया, जिसके बाद फिरियादी परशुराम मिराजदार ने जरीपटका पुलिस स्टेशन में जाकर रिपोर्ट दर्ज कराई। जरीपटका पुलिस ने आरोपी की तलाश शुरू कर दी है, जिसके बाद गुप्त जानकारी के आधार पर उन्हें गिरफ्तार किया गया। काल रोजी रात्रि 3:30-4 बजे सुमारास फिरियादी परशुराम संजय बिराजदार हे ट्रक से क्लीनर आहेत, हे इथं साखर घेऊन आले असताना 4 सुमारास जवळजवळ 3 मुलं अज्ञात मुलं आले आणि त्यांनी त्यांना शिवीळा केली, मारहाण केली आणि त्यांच्या ताब्यातले कॅश, मोबाईल आणि सोन्याचं कानातली बाळी चोरून नेली। त्यांनी पोलीस स्टेशनला जसं सकाळमध्ये ते आले तसं तात्काळ आम्ही तपासाची चक्र फिरवली आणि आमचे API समाधान बजबळकर साहेब, हवालदार हरिश्चंद्र भट, NPC उमेश सांगोळे, उमेश सांभारे, शिपाई छत्रपाल चौधरी, संदीप वानखेडे यांनी आमचे DCP माननीय श्री निलोत्पल साहेब झोन 5 यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे आणि इतर सोर्सेसच्या थ्रू जे काय आम्हाला मिळालं होतं त्याच्या आधारे तात्काळ 3 आरोपी अटक केले। समीर सुरेश मेश्राम, करण रोशन पाटील, आशुतोष संदय मेंढपाळे यांना घटनेच्या 2 आत अटक करण्यात आलेली आहे। सगळी प्रॉपर्टी रिकवर करण्यात आलेली आहे आणि रॉबरीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू आहे। मध्ये हार्डन क्रिमिनल आहे मेंढपाळे जो आहे त्याच्याविरुद्ध 4-5 गुन्हे दाखल आहेत, त्याच्यामध्ये रॉबरी आणि HBTचे गुन्हे पण आहेत। करण पाटीलवर पण काही गुन्हे दाखल आहेत, त्याच्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये बाकीच्या लीगल प्रोव्हिजन्स बघून जे काही स्टन पोलीस ॲक्शन, लीगल ॲक्शन आम्ही घेणार आहोत। जरीपटका पुलिस ने आरोपी को मात्र 3 के अंदर पकड़ लिया। आरोपी समीर मेश्राम, करण पाटिल, आशुतोष मेंढपाळे बताए जा रहे हैं। इसके पहले भी ये आरोपी कई मामलों में गिरफ्तार हो चुके हैं। आशुतोष मेंढपाळ तो कुख्यात आरोपी भी बताया जा रहा है। कैमरा पर्सन वीरेंद्र खोबरागढ़ के साथ स्वप्निल बंधाड़े की रिपोर्ट, NBCN न्यूज नागपुर।